पहिली प्रार्थना मुलाने गायली आणि नंतर वडिलाने बाकीची गाणी गायली. बोला मला एवढंच म्हणायचं आहे की मुलगा आधी जन्माला येतो का बाप आधी जन्माला येतो? आधी बापाने गायला पाहिजे, तुम्ही बापाचं बघून बघून मुलगा शिकला असता. आणि म्हणून गेल्या गाणं गायलं होतं या बुवांच्या वरण. बुवाचं डोकं रिकाम खोक कच्च मातीचं मडकं जरा ठोकून पाहू द्या. अजून बुवा कच्चे ते कच्चेच राहिलेले. आता मला पण थोडा इंटरेस्ट काय येत नाही, पब्लिक भरपूर असायला पाहिजे होतं. म्हणजे गर्दी नसली तरी बसलेले दर्दी आहेत ते माझ्या गाण्याचा अर्थ ओळखतील. गण गायला काय गायला कळलंच नाही. चतुर्थी येतोय कोकिळा गातोय, कोकिळा गातोय म्हणतात, कोकिळा गाते म्हणतात. आणि तुमच्या येण्या गवायचं काम नाही, तर गुरुजीच पाहिजे. व्याकरण दृष्ट्या गायला गुरुजीच पाहिजे. तुम्ही गुरुजीवर टीका केली, पण ज्याने गुरुजींच्यावर टीका केली तो कधी मोठा झाला नाही. आणि म्हणून तुम्ही पण आपलं आय तिथेच राहिलात, मोठे नाही झालं. माझ्या एका पण गाण्याची तुम्ही चाल तोडली नाही एका, पण मी तुझ्या सगळ्या गाण्याची चाल तोडू शकतो. पहिलं गाणं बोलत ना, संसार मांडते मी बुवा Yeah.
कलियुगामध्ये वैभव आहे नामाचे, म्हणजे हा वैभव नाम्यांचा आहे असं सुद्धा मी गाणं तयार केलेलं आहे. धनद्रव्य वैभव नाही शेवटी कामाचे, धनद्रव्य वैभव नाही शेवटी कामाचे, या कलियुगामध्ये वैभव